तर कोरोना संदर्भातच अमित देशमुख यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय, ते म्हणजे मुंबई तयार कोरोनाची लस होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 145 कोटी रुपये खर्चून नवीन प्लांट उभारला जाणार आहे. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन ही लस तयार करणार असल्याचं कळतंय. केंद्र सरकारला तातडीनं यासंदर्भात 26 प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती सुद्धा अमित देशमुख यांनी दिली आहे. तर मुंबईत कोविड लसीचं उत्पादन घेण्यात येणार असून यासाठी 154 कोटी रुपये खर्चाचा नवीन प्लांट सुरू करण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन कोविड लस निर्मिती करणार असून यासाठी 154 कोटी रुपये खर्चून नवीन प्लांट सुरू केला जाणार आहे. तर हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमानं मुंबईमध्ये कोविड लसीचं उत्पादन करण्यात येणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे राज्यात 24 तासात कोरोनाचे 23,179 रुग्ण सापडले, तर 84 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईत 2,377, नागपुरात 3,370 रुग्ण आढळले असून मंगळवारी 17,000 वर रुग्ण होते. एका दिवसात तब्बल 6,000 जणांनी रुग्ण या ठिकाणी वाढल्याचं चित्र बघायला मिळतंय. औरंगाबादमध्ये बुधवारी कोरोनाचे 1,335 रुग्ण आढळले असून या शहरात 962 रुग्ण तर ग्रामीण भागात 373 रुग्ण आढळले. यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 61,435 एवढी झाली आहे. सध्या ऍक्टिव्ह रुग्ण 7,552 असून मंगळवारी दिवसभरात 17 रुग्णांचा मृत्यू झालाय. औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा हा वाढत चाललाय. जळगाव जिल्ह्यात 996 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 73,571 वरती गेली आहे. तर 532 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. जिल्ह्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूही झालाय. मालेगावात कोरोनाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळतो. एकाच दिवशी 174 नव्या रुग्णांची भर पडली असून मालेगावात ऍक्टिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा जो आहे तो 800 पार केलाय. कोरोना रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यामुळे प्रशासनाची चिंता आणखीनच वाढली आहे. नाशिक शहरामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या पाठोपाठ आता पोलीस आयुक्त थेट रस्त्यावरती उतरले आहेत. दीपक पांडे यांनी रविवार कारंजा मेन रोड या भागामध्ये असलेल्या बाजारपेठेत जाऊन नागरिक शिस्तीचं पालन करत आहेत की नाही याचा आढावा स्वतः घेतला आणि यावेळी पोलीस आयुक्तांनी पायी चालत दुकानदारांसोबत संवादही साधलाय. परभणी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढू लागलाय. परभणीत 235 रुग्ण आढळले आहेत तर एकाचा मृत्यूही गेल्या 24 तासात झालाय. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या समोर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान उभं ठाकलंय. मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत चालली असून बुधवारी 2,377 नव्या रुग्णांची नोंद आहे तर 8 जणांचा मृत्यू झालाय. रुग्ण दुपटीचा कालावधी सुद्धा 145 दिवसांपर्यंत खाली आलाय. तर कोरोनामुक्त रुग्णांचा दर आणखीन घसरून 92% आला आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे